श्री शंभो शिव जातस्य पुत्राद्यौरीव राजते यदंकस्य विनोलेखा वर्तते कस्य लोपरि प्रसाद हो उनी भवानी आईचा पुरंदरी जणू प्रचंड दुर्ग जन्मला तर्यानभा मधून सप्त सागरा मधून घोष शंभू शंभू येऊ लागला अपना विनंती है कि आपण स्टेजवरती येतोय ऋषिकेश मुंडे शरद जाधव ऋषिकेश मुंडे आपण स्टेजवरती येतो दिलीप समाजाच्या विद्यमान अध्यक्ष सन्माननीय अप्पा साहेबांना विनंती करतो की आपण या उमदार खेळाडूचं ऋषिकेश मुंडे सामना होईल पहिला बलसंघातील बलगटातील पहिला सामना केतकी विरुद्ध भाटी केतकी संघानं आपला अर्धशतक की आपला पुढील सामना होणार आहे याची नोंद घेऊन आपण कुठेही येत आहे इथेच राहायचं साहेबांची तत्पर
मार्गर आवड्याला मंग बसला स्टार्टर चलर पिंट्या मिटवू आपल्या डिस्को डान्सिंग खाजेला द्वारवी वाहल्या बोला वो माझ्या डीजेला डीजेला द्वारवी वाहल्या बोला वो माझ्या music I'm gonna get you all around her. Reach it up on my beat up the sound her. पलटी सुटले घोडे त्यात फाटून तुटले जोडे गिरक्या घेतो काढून सजला घेतो सोडून लाजेला द्वारवी वाल्या बोला व माझ्या डीजेला द्वारवी वाल्या बोला व माझ्या डीजेला द्वारवी वाल्या बोला व माझ्या डीजेला डीजे डीजे won't you play that sound or won't you play it on now won't you get it on the mind आणि प्रेक्षक
चिवली संघ 22 गुण, विठ्ठल पांगारी संघ खूप थोडासा पिछाडीवरती दिसतोय, त्यांना सामोरा गेलेला आहे चिवली संघाचा 8 नंबरचा खेळाडू प्राणेश। बघूया उजव्या कोपऱ्यात गोल तळी मारतायत आणि मध्येच कोपरा मारण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय आणि त्याला प्रत्युत्तर पडून गेलेले आहेत विठ्ठल पांगारी संघाचे खेळाडू। उंच असेल डाव्या कोपऱ्यात मध्येच मारण्याचा आणि कोपरा मारण्याचा लाभ पाहून प्रयत्न पण अयशस्वी। 13 नंबरचा खेळाडू बघा त्यांची पकड होते का आणि त्यांना पुश करण्यात आलेलं आहे पण यशस्वी ठरलेलं आहे। 2 गुण म्हणून आपल्या विठ्ठल संघामध्ये भर पडले। अतिशय तुरशीचा चाललेला सामना बघूया आपली घसरलेली संघाची बाजू सावरताना दिसत आहेत का। 16 नंबरचे खेळाडू प्रशांत लात मारून अतिशय उंच असा हा खेळाडू बघूया यशस्वी होते का। आमचे पंच आणि एक शिवलीनी कमाई केलेली आहे त्यांना आता उंच असा खेळाडू उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात मध्येच मारण्याचा प्रयत्न थोडेसे बॅग दाखवण्याचा प्रयत्न करतोय बघूया त्यांना पकड होते का पण काही न करता संघही त्याच पद्धतीने खेळाडूला दमवतोय वाटतं आणि 11 नंबरचा खेळाडू पुन्हा एकदा पाठीमागे त्यांना चढाई। 3 नंबरचा खेळाडू बाबू मागच्या चढाईमध्ये त्यांनी आपला गुण मारून आपलं यशस्वी केलं होतं। अमर स्पोर्ट्स क्लब कृपया आमच्या व्यवस्थापकाकडे आपला कोण राहिला असेल स्टॅम्प मारायचा तर कृपया आपला पाठीमागे स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे। पुन्हा एकदा आपण आमचे बंधू विठ्ठल पांगारी संघाचे नावाजलेले खेळाडू अतिशय जवळजवळ 15 वर्ष इथे मैदानात त्यांनी गाजवत आहेत मनीष जाधव अतिशय प्रावीण्य असलेलं हे आमचं कराटे चॅम्पियन। बघूया आमच्या कबड्डीमध्ये काय आपले घसरले संघाची बाजू सावरताना दिसतात का। पुन्हा एकदा सामोरे गेलेला आमचा 16 नंबरचा खेळाडू प्रशांत पुन्हा एकदा आपल्या उंचीचा पुरेपूर फायदा घेताना दिसतोय का। कबड्डीच्या टाइमपास असा करतोय आमचा हा 16 नंबरचा खेळाडू त्यांना प्रत्युत्तर उंच असा शरीरदृष्टी असलेला 13 नंबरचा खेळाडू आमच्या विठ्ठल पांगारीचा शिलेदार व्यापारी लाच मारून त्यांनी एक आपल्या गुणामध्ये वाढ केलेली आहे विठ्ठल पांगारी काहींच्या गजावर खेळाडूचं स्वागत। पुन्हा एकदा चढाईला गेलेले चिवली संघाचे प्रशांत 16 नंबरचा खेळाडू बघूया अजून पुन्हा गोळा करतोय का आणि त्यांची पकड झालेली आहे बघूया यशस्वी होत आहेत का आणि पुन्हा एकदा ते बाद झालेले आहेत त्यांचा चवडा पकडलेला आहे आपल्या कबड्डीच्या भाषेमध्ये। मनीष एकदा पुन्हा आपल्या सावरताना आपल्या संघाची बाजू उंच खोलवर चढाई करतायत आणि त्याला पकड झाली का बघूया यशस्वी होत आहेत का बघूया आमचे पंच काही घोषित करतायत आणि त्यांची सर्व 5 खेळाडू जर आले असते तर 5 खेळाडू यशस्वी झाले असते पण काही न करता ते मागे परतले। चिवळी संघामध्ये गोलफलकात वाढ पुन्हा एकदा असा जुना जाणता 3 नंबरचा खेळाडू आपल्या पारड्यात भर करण्याचा प्रयत्न केला का तेवढ्या पानामध्ये अयशस्वी ठरले आणि बाबू आपल्या गुणफलकात वाढ केले बाबू यांचा। पुन्हा एकदा मागच्या चढाईला त्यांचा गुण मारण्यात यशस्वी झाले होते बघूया आपल्या या संघाची बाजू मारून घेतात का थोडासा तोल जाण्याचा प्रयत्न उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई काही न करता ते मागे परत घेत। आताच आमचे वार्ताहर कळत आहेत जवळजवळ 20,000 च्या यावरती हा इथे आपला
प्रेक्षक वर्ग इथं उपस्थित झालेले आहेत. या प्रेक्षक वर्गाचं पुन्हा एकदा गायन सगळ्यांना स्वागत. वार्ताहर कळवत आहेत आमचे आणि पुश करून आमच्या या खेळाडूला बात केलंय चिवळीच्या संघाच्या आधारस्तंभात. ब गटामध्ये थोडासा मध्यंतरासाठी थांबलेला सामना. कृपया आपण गुणसंख्या इथे कळवावी. सिद्धेश्वर वेलदूर विरुद्ध सिद्धी स्पोर्ट्स क्लब. सिद्धेश्वर वेलदूर शांत पद्धतीने खेळ चालावा. पुन्हा एकदा त्याला पाचारण केलेलं आहे मैदान देण्यासाठी. तुमचा शिकाडू कबड्डी 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 खेळ हा जिंकायचा. खेळाडू पकड करण्यामध्ये टीम खेळाडू पंगारीचे उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात असा यशस्वी असा घेतलेला बघूया आपला. आणि पुन्हा एकदा भर चांगला चढाईवीर आहे तो. कित्येक वर्ष या मैदानात गाजवत आहे. पुन्हा एकदा अयशस्वी झालेला प्राणेश आपल्या संघासाठी काय घेऊन येतात का. सीमारेषा पार केलेली आहे आणि टच लाईन करून टाइमपास करण्याचा प्रयत्न. शेवटची 5 मिनिटं विठ्ठलवाडी विरुद्ध चिवली संघामध्ये शेवटची 5 मिनिटं. कृपया दोन्ही संघांची नोंद घ्यायची आहे आणि टाइम अप घेतलेला आहे आपल्या चिवली संघाने. कृपया राजेंद्र इथे 11 नंबर शिकाडू. आणि बघूया आपला त्यांनी पुन्हा एकदा दोन त्यांनी बात केले खेळाडू चिवली संघाची. बघूया घसरलेले बाजू सावरतात दिसतात का. पुन्हा एकदा चढावी यशस्वी झालेले प्रशांत विठ्ठलवाडी पंगरच्या दाडल्यात. सामना संपायला शेवटचे 4 मिनिटं. दोन्ही गटातील सामन्यांनी त्यांची कृपया नोंद घ्यायची. सामना सेव संपायला शेवटचे 4 मिनिटं. विद्यमान कार्यकारी सदस्य सन्माननीय दत्तरामजी कडवा कारूर सातगावचे विद्यमान अध्यक्ष आज आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित झाले. मी सुधाकरजी पडवा साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायच्या. सर्वांना विनंती करतो की यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे. श्री दत्तरामजी पडवा साहेब धन्यवाद साहेब. रंजित पायरिशी कुणी सान तोरण साध सुया काळजाची तुझ्या काळी जाई. अतिशय रमणीय असे चाललेले श्रमिक जिमखाना इथे अतिशय शांतप्रिय आणि मंद हवा थंड हवा असे हे चाललेले अतिशय सुंदर असे चाललेले आखिर जबाबी भोई समाज क्रीड समितीचे विद्यमान आहे. शेवटची 3 मिनिटे आमचे पंच आमचे मनीष पुन्हा एकदा यशस्वी होतात का बघूया. आणि यशस्वी झालेले एक गड एक गुणाची कमाई त्यांनी केलेली आहे. कृपया ब गटाकडे काही इथे आपला प्रेक्षक वर्ग हे आहे तो मैदानात उपस्थित आहे. कृपया आपण आपल्या मैदानातून आपल्या जे बॉर्डर दाखवलेली त्याच्या बाहेर जायचं आहे. यशस्वी होत आहेत का बघूया. मनीष एकदा पुन्हा दोन मारत आहेत की का बघूया. आणि यशस्वी झालेला पकड झालेले सुपर टॅकल म्हणता येईल. बाबू अनुभवी असे खेळाडू चिवली संघाला लाभले. बघूया आपला अजून गुणफलकमध्ये वाढ करतात का. शेवटची 2 मिनिटं सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. 3 नंबरचा खेळाडू उजव्या कोपऱ्यातून डाव्या कोपऱ्यात आणि त्यांना पकड झालेले आणि त्यांना पुश करून त्यांना बाहेर फेकलेला आहे. अतिशय
वेळ कमी आहे, एक मिनिट पंच अतिशय चाणक्य बुद्धीने आपले हे सामने आपले पार पाडतायत, टीम वर्क आपल्या पंचामध्ये करतायत, पंचाचा निर्णय अंतिम राहील त्याला स्मरून पुन्हा एकदा आमचे उंच बहादर खेळाडू दिलेलं नाहीये आणि यशस्वी होत आहेत का, आणि सुपर टॅकल झालेली दिसते चिवली संघ, बाबू एकदा शेवटचं एक मिनिट सामना संपला, शेवटचं एक मिनिट पुन्हा एकदा पुश, कृपया आपण खेळाडू पुश करणं थोडस ताकद कमी घालू अगदी साखळी पद्धतीने जितका पकडतो एक खेळाडू टिपण्यात ते यशस्वी झालेले, कृपया आपले जे समीक्षक आहेत बॉर्डर जे बॉर्डर कृपया आपल्या खेळाडूला त्याची लागण्याची काय दुखापत झाली त्याची दक्षता घ्यावी, नाही 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 सर्व सीमारक्षक आणि तटस्थ आणि चांगल्या चाणक्याने आपलं लक्ष आपल्या क्रीडांगणाकडून आपल्या मैदानावरती ठेवायचं आहे, थोडा एक्सटेन्शन केलेलं आहे खेळाडू 12 नंबरचा खेळाडू उतरलेला आहे, सागर मला वाटतं त्यांचं नाव दिसत, आणि हा सामना बघूया हार्दिक अभिनंदन आमच्या क्रीडा समितीकडून लाख लाख शुभेच्छा, त्याच पद्धतीने विठ्ठल पंगारी अतिशय चांगल्या पद्धतीने आपला हा खेळ खेळणार आहे,